राव जबा भक्ती सतू माझ्याकडे. माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. हे जे आई बा फोड करे काय गुन्ह्याचं लिखरू झालं मला घातलंय. ऍक्शन करू नका. माझ्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून. ही पुरीला गाडीवर फिरवतय बाप मी याला हप्ते बरोबर. पोरांनो वो बोलाती है. वा महाराज किती हुशार आहे. अय बाया तुमचीच आहेत ना. अय मंड्याच्या बाया काय रत्न दिले बाई गावाला. अगं बाई माझं पिंटी काय हुशार लेकर बाबा. पोरांनो पटपट ज्ञानोपरायणचा हरिपटातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला. तुम्ही बोलू नका. बोला. ए आला बाबूराव आता गेला झोपी बरं का. चूक त्यांची नाही. फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा. कळलं त्यालाच कळलं. कळणं गरजेचं. तुम्हाला सांगते असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. ह्यांना बाबूराव माहित आहे, ह्यांना आमदार माहित आहे, ह्यांना ज्ञानोबर आहे माहित नाही. आता याचं उत्तर या पोरांना माहित आहे. का माहित आहे? पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला. आणि त्या बंगल्यात ती आई बापाला ठेवील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पोरगा मालकरी करा, त्याला एक भाकरी भेटू द्या, त्यातली अर्धी स्वतःच्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते. ताकद कर भारतात या असल्या जाती नसल्या तरी चालत्यात. ए तुम्हाला लय कौतुक हो, पण चूक तुमची आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट, घर नीट. आणि तुम्हाला सांगते जरा लक्ष द्या. आठवीचं पोरगा आठवीचं मावा चोळतय. मावा माझ्यासमोर आलं, बोलायची सवय. म्हणलं लाज वाटते का गाबड्या तुला, चड्डीतल्या पॅन्टी त्याच्या त्यावर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणलं तू कोण. महाराज गिराज मंडपात झालं कीर्तन, आता बोलायचं नाही. कसं हसू येत आहे बघा की कळीच खुलती महाराज बरं का. नाही खरंच आहे. आणि तुम्हाला खरं सांगते महाराज लोकाला आजकाल किंमत. ते म्हणसाल किंमत नाही तर एवढी उगत जमल्यात का. बोराटे दादा तुम्हाला म्हणून सांगते बरं का. महाराज संतोष महाराज तुम्हाला म्हणून सांगते. आला तरी उद्या राग. पण ही जी गबाळ आहे काय, ह्यातलं निमसुद्धा कीर्तन आहे काय आलं नाही. ह्यातल्या निमापेक्षा जास्त एकाच कामासाठी आल्यात. पुरगी कशी अस केवढी अस बघाय गबाळ जमलंय. पण मन ठेवाले दिसत तस नसत म्हणून तर जग फसत. नूर पटल उघडं निसत दिसण्यावर जायचंच नाही. खुशाल लोक मला म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. होय वाटत नाही. होय बाया वाटतं का मी महाराज आहे. खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे का. महाराजच आहे की म्हणजे वाटण्यामुळे मी बदलू का राहो. लोकांनी क्रायटेरिया केलाय महाराज डिरीवाला, बॉडीवाला, दाढीवाला. ती तर काय आपल्याला यायची नाही, त्याचा काही संबंध नाही महाराज. पण महाराजांचा क्रायटेरिया काय सांगायच तुम्हाला. दिसण्यावर सुद्धा लक्षात घेऊ नका. पण लेकर आहे ना संस्कारित पाहिजे. महाराज ती पोरग मला उलटं बोलायला. मी म्हणलं तू तुझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला काय व्हायचं आहे. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मुठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं कार. आताच म्हणलं होतं बापाला भीत नाही. ती म्हणला ए बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मागं का घेतली. ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. बापच या जातीचा पोरग काय माळकरी निघणार आहे काय. काय सांगायच तुम्हाला, संस्कार नाही राहिले आमच्या पोरांना कसलेच नाही. आमच्या तरुण पोरांना तर चार पाच गोष्टी दिल्या वाज झाल्या. घालाय जीन्स पेंटी, बसाय पटपटी, खायला पानपट्टी, प्यायला हातपट्टी, झोपाय झोपडपट्टी, खर्चायला बापाची सोसायटी. ती मी आला बरोबर. तुम्हाला सांगते पोरा हो, आज तरुण पोरं आहे. तुम्हाला सांगते लक्ष देऊन ऐका बरं का. जगणं तर आपलं थाटातच असलं पाहिजे. आपल्याकडे बघितलं की पुढच्याची नजरच फिरली पाहिजे. थाटातच जगायचं. बाटाशिवाय तर चप्पल नाही, टायटनशिवाय तर घडी नाही, आयफोनशिवाय तर फोन नाही, बुलेटशिवाय तर गावातनं फिरायचं नाही. जी पोरगी आवडती तिच्या बापापासून तर बाटा 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 करीतच जायचं दणक्यातच. पोरा काय करायचं.
करायचं ते करा, पण एका वाक्यात सांगते काय ऐश करायचे ते करा, पण स्वतःच्या हिमतीवर करा, त्या ऐशीला किंमत आहे महाराज. कुत्र्यासारखं बापाच्या तुकड्यावर जगू नका. हिमतीवर केलत ना तर अर्थ आहे, नाही तर काही सुद्धा अर्थ नाही. महाराज आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, हे की नाही? अय माझ्या भावांनो, आला का नाही? आता वैन्यांना आम्हीच आधीच ठरवून ठेवलेले आहे बरं का. वैन्यांना तर काही कमीच नाही. तुम्हाला सांगते पोरा हो, तुम्ही करता ते प्रेम नाही. एका महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, तुकोबाईंनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम महाराज, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम, त्याला प्रेम म्हणायचं. यांचं काय प्रेम आहे काय? गुली दिसली न गाला तसली की माझी चंडी गला वासकडे जातच महाराज. लय अवघड आहे, तुमची बी चूक नाही पोरा हो, पुरी बी चांगल्या आहेत असं मला म्हणायचं नाही. चांगल्या असणं गरजेचं आहे बरं का. आमच्या पुरींची चॉईसच बिघडली. आमच्या पुरींना धोत्रावाला पोरा का आवडत नाही? धोत्रावाल्याचे लग्न होय ना इथं. तिला धोत्रावाला नामवाला माळकरी आवडत नाही. तिला टाईट जीन्सवाला लागतो, ज्याची हवासुद्धा आत बाहेर जात नाही. मग ते हवा जायला थोडं फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं फाडतं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. काय जाते तुम्ही? अरे श्रीमंत योगीच्या कोळात जलमाला भिकाऱ्याची लक्षणं तुमची. हितल्या दोन गोंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. तू काय कोंबडा आहे का? अरे बापाला वाटलं पोरगा जलमाला आलाय, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा होईल म्हणून. काय तुम्ही? आणि ती मिशी काढायची एक काय पद्धत आहे? अय काय पद्धत आहे? येत नसन तर पाणी घाला पण आली पाहिजे. काय आहे ते पोरांना? तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, अशी कणकर मिशी असावी, अंगभर कपडे असावे, जिथल्या तिथं केस असावी, हिंदू धर्मात जन्माला आलाय, कपाला गंध असावा, नजरेमध्ये आई बहिणीविषयी आदर असावा, आणि चारित्रामध्ये कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा पोरगा दुसरा नाही. तुम्ही काय देखणी आहेत का? तुम्ही बी किती बी मेकअप केला तरी काही फरक पडणार नाही तुमच्या चेहऱ्यात. डांबरीचे खड्डे भरले म्हणून काय रास्ता नवीन होत असतो का? अय तीन तीन तास आरशासमोर उभं राहती, सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसतीस बर का, कशी दिसतीस? नाही तसं काही गरजच जाऊ नका. अय माता मौल्या, ज्या पुरी कीर्तनाला आल्यात नाही, आल्यात घरी गेल्यावर तिला एक सांगा, तिला म्हणा हे बघ बाई, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जपा. अरे नसलं सौंदर्य तरी चालतंय, पण चारित्र्य. आणि बऱ्यापैकी आता पोरी चांगल्या आहेत, लय अवघड झालं पोरांचं काय सांगायचं. आज त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे दादा, तुम्हाला सांगते प्रत्येक जणाचा आट्टास असतो. किती पोरकी गोड सुंदर कर्तृत्व वान असू द्या, समाधान होतं का पुरुष मंडळी? समाधान होतं का? नाही. पोरगेच लागत कशाला? पाणी पाजाय बी लागतं बरं का महाराज? पोरीनं पाजल्यावर काय तुझी उलटी होती काय? हां नाही महाराज, इमानदारीनं सांगा जमतं ग. डोक्यावर नाचाय लागतं ना पोरग. नातराय सांगतात ना, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, ऊस गोडे लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा, गावचा पाठीला झाला म्हणून काय गावात बुडवावा. हरे कृष्णा हरे काढा, हरे कृष्णा हरे काढा, ऊस गोड लागला म्हणून काय फुला सहित खावा,
प्रमाणात असली पाहिजे दादा, पण लई लागतात पोरं, काय सांगायचं. नाही असा म्हणा, पोरगा असावा छत्रपती शिवरायन सारखा असावा, स्वामी विवेकानंद सारखा असावा, ज्ञानोबपरायण सारखा असावा, तुकोबपरायण सारखा असावा, त्याला पोरगा म्हणायचं दादा. लय अवघड आहे. आता शिवजयंती जवळ आली, बरोबर आहे ना? आपल्या तालुक्यात करतात का पोराव? करता का? अय तरुण मंडळी करता का? अय मागचा गवाळ आहेत का गेलात? करता का? तुम्हाला एक सांगते, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, ही भिकाऱ्याची लक्षणं आहेत. आपला एकच सण, 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, याच्या पलीकडं सण नाही करायचं मला. हे आमच्या जाती असल्या औलादी करतात महाराज. हा आमचं आहे ना, एक गोष्ट सांगते तुम्हाला महाराज, आमची माणसं निसता कालवा करतात. आता आमची पोरंसुद्धा शिवजयंतीला हातभर झेंडी, मुठभर दांडे, पुढं शिवराय, पाठीमागं शिवराय, आव आणू नका पोरं हो, काही फायदा नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा मुखात आहे ना, छत्रपती शिवरायांचं नाव जोपर्यंत मुखात आहे ना, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी आपल्या राजाचं नाव घ्यायचे, तर पात्रता नाही आपली. खुशाल दारू पिऊन, गोवा गुटखा खाऊन, शिवाजी महाराज की जय, मर्दीकडे उतरता नाही आपण. तुझी लायकी आहे काय? निस्ता कालवा, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. मावळे? आपण मावळे? आपण डोम कावळे. मावळे आहे का आपण? लायकी आहे का? अरे मावळ्या कुणाला म्हणायचं? छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा, युद्धात त्याचे दोन्ही हात गेले, मावळ्या घरी बसला, मावळ्या घरी बसला कळताच राजे भेटायला आले, राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं, मावळा तसा तसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज नाही वाटत, हर हर महादेव घोषणा करत या मातीसाठी लढणार असा शब्द दिला होतास, हात केला म्हणून लढतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज, म्या रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा पाप शिवबालाय, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही, या खमतन डोळ्यात पाणी येत आहे, त्याला मावळा म्हणायचं. निष्ठा लागते दादा, हे पलटी खाणाऱ्या जाती कधी मावळे होऊ शकत नाही. इथं ज्यांना आपल्या करिअर बाबतीत निष्ठा नाही, ते छत्रपतीचं मावळे काय होणार? आणि शिवराय, शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, सर्वराज्यांचा अधिपती, अरे दैवत छत्रपती. Bye.
सुद्धा दादा, कारण माझ्या राजाना आई बहिणींना कधी अनादर होऊ दिला नाही. आज कुठतरी बरं वाटतंय की त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलीचा वाढदिवस एवढा थाटात साजरा केला जातोय. याच्या पलीकडे अजून काय भाग्य पाहिजे दादा? आज बरं वाटतंय, नाही तर काय खरं नाही. पोरींच्या बाबतीत काय खरं? मी कीर्तनकार झाले ह्याला सुद्धा लय अडचणी आहेत दादा. एवढ्या कणखरपणे बोलायला सुद्धा काय सोपं आहे का? लय अवघड. पोरगी उभा करायची म्हणजे तसलं अवघडच काम नाही दादा. साधी गोष्ट आहे, लोकांची नीतिमत्ता नजर बदलली हो, निस्ता कालवा करतात. 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. काही गोष्टी ऐकायला लाज वाटते, बोलायला लाज वाटते, पण करायला लाज वाटत नाही. धर्म जातपर्यंत बाकीकडे राहिलं दादा, पण 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यात 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. आता माणसं म्हणतात पोरींच्या चुका नसतात का? आता मला सांगा बसलेले मायबाप, ज्या पोरीला मी पोरगी आहे हे कळायला सुद्धा अजून वेळ होता, त्या पोरीवर जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं गेल्या आमच्या जाती? ए बाया, आला तर आला राख, पण व्यासपीठावर सांगते, पोरीवर वाईट नजर ठेवणारे औलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहा, पण अशा जाती जन्माला घालू नका ज्या पोरीकडे वाईट नजरेने बघते. गरज नाही दादा, नाही पोरा हो, बलात्कार हातानेच करावा असा काही नाही. दररोज चौकात उभा राहून 10 पोरीकडे तरी नजरेने बलात्कार करता तुम्ही. आणि पुन्हा म्हणता आम्ही छत्रपतींचे मावळे? अरे शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाची पोरगी गायब झाली. शाहिस्तखानाची बायको शाहिस्तखानला विचारती, झापडा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे.